मुंबई महापालिका निवडणुकीच्या दिवशी मुंबई फर्स्ट या सामाजिक संस्थेने केलेली जाहिरातबाजी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सिने अभिनेता आमिर खान याचं छायाचित्र असलेल्या या जाहिरातीत मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मात्र यामध्ये मुंबईतल्या नागरी समस्यांचे फोटो टाकून परिवर्तन घडवा असंही सांगण्यात आलंय. एवढंच नव्हे तर जाहिरातीत पारदर्शकता हा शब्द ठळकपणे छापण्यात आलाय. त्यावर आक्षेप घेत शिवसेनेच्या वकिलांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार करणार असल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितलंय. आहे ना, आचारसंहितेचा भंग आहे आणि मुख्यमंत्री म्हणजे स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्यांनी कायद्याचा एवढा उल्लंघन केलेला आहे की त्यांना आता गृहमंत्री मुख्यमंत्री पदावर राहण्याचा हक्कच नाही. कारण ते दर दिवस कुठल्या कुठल्या प्रकारच्या, आज पण जो त्यांचा एक ऍड आहे प्रत्येक न्यूजपेपरमध्ये आमिर खानचा जो फोटो त्यांनी यूज केलेला आहे तो पण एक आचारसंहिताचं उल्लंघन आहे. उद्या आम्ही जाणार, उद्या आम्ही चुनाव आयोग मध्ये जाणार आणि त्यांच्या विरोधात तक्रार करणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.